नमस्कार, आज आपण शालेय शिक्षण विभागाने जो 25% सिलेबस रेड्यूस केलेला आहे तो बघणार आहोत. मॅथेमॅटिक्स स्टँडर्ड 8 मध्ये बघा, कोविड-19 मुळे 25% जो सिलेबस रेड्यूस झालेला आहे, पण तो सिलेबस स्वयं अध्ययनासाठी आहे, फक्त त्यावर प्रश्न विचारले जाणार नाही. तर आपण बघूया चॅप्टर नंबर 1 रॅशनल आणि इरॅशनल नंबर मध्ये कोणता टॉपिक रेड्यूस झालेला आहे. तर यामधील पेज नंबर 1 जे आहे लेट्स रिकॉल आहे, त्याचबरोबर पेज नंबर 1 वरती जी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती यामध्ये रेड्यूस झालेली आहे. लेट्स रिकॉल आणि लेट्स लर्न हे रेड्यूस झालेलं आहे. आता पेज नंबर 2 वरचं, जसं पेज नंबर पूर्ण 1 जो आहे तो पूर्ण टेटोली रेड्यूस झालेला आहे, तर पण मात्र पेज नंबर 2 मध्ये काही टॉपिक रेड्यूस झालेले आहेत. ज्या आहेत वरच्या 2 लाईन्स त्या कॅन्सल झालेल्या आहेत, रेड्यूस झालेल्या आहेत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.1 या हा जो दिलेला आहे हा टोटली रेड्यूस झालेला आहे. यामध्ये तुमच्या एक्झाममध्ये कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही, पण हा सेल्फ स्टडीसाठी मात्र आहे. एकही क्वेश्चन यावरती तुम्हाला एक्झामसाठी कोणीही विचारणार नाही. त्याच्यानंतर आपण बघतोय पुढील पेज नंबरवरती, पेज नंबर 6 जे एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, जे प्रॉब्लेम दिलेले आहे 2 आणि 3 ते दोन्ही कॅन्सल झालेले आहे, मात्र ते स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेले आहे, पण हे मात्र परीक्षेसाठी विचारले जाणार नाही. परत सांगते बघा, पेज नंबर 6 वरील प्रॉब्लम 2 आणि 3 दोन्ही प्रॉब्लम हे रेड्यूस केलेले आहे, हे एक्झामसाठी विचारले जाणार नाही. त्यानंतर आपण बघूया पेज नंबर 9. पेज नंबर 9 मधले तुम्हाला दिलेलं आहे, त्यांनी मराठीतून दिलेले आहे PDF मध्ये, समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोण, त्यांचे गुणधर्म, चला चर्चा करूया पूर्ण पृष्ठ. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय इथे पेज नंबर 9 जे आहे ते पूर्णपणे काय झाले, कॅन्सल झालेले. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरेलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली लेट्स लर्नची, ती काय झालेली, कॅन्सल झालेली. पूर्ण आणि लेट्स डिस्कस हे सुद्धा काय झालेले, कॅन्सल झाले. म्हणजे पूर्ण पेज नंबर 9 टोटली आपल्या सिलेबसमधून रेड्यूस झालेला आहे, मात्र तो तुम्ही सेल्फ स्टडीसाठी ठेवायचा आहे. तो तुम्हाला शिक्षक शिकवणार नाहीत आणि परीक्षेलाही प्रश्न विचारले जाणार नाही पेज नंबर 9 वरती. त्यानंतर पेज नंबर 12 वरती आपण बघूया जे एक्झाम्पल दिलेले आहे, प्रॉब्लेम दिलेले आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, 5 नंबरचा 5 नंबरचा इन द एडजॉइनिंग फिगर दिलेले बघा, लाईन पी पॅरलल टू लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू हा जो प्रॉब्लेम आहे 5 नंबरचा तो रेड्यूस केलेला आहे तुमच्या सिलेबसमधून. आणि त्याचबरोबर फॉर मोर इन्फॉर्मेशन हे जे तुम्हाला दिलेले आहे ब्रॅकेटमध्ये ते सुद्धा काय झालेले, कॅन्सल झालेले. त्यानंतर आपण बघूया पेज नंबर 13. पेज नंबर 13 मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन जे दिलेले आहे सेकंड नंबरचं ते कॅन्सल झालेले आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेले हे जे मेथड आहे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शनच्या ज्या लाईन्स आहे त्या सुद्धा काय झालेले, कॅन्सल झालेले आहे. मग त्यांनी इथं मराठीतून दिलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये रीत दुसरी रचनेच्या पायऱ्यांना पायऱ्यापासून तर समांतर आहे ओळ क्रमांक 1 ते 7 असं म्हटलेले आहे. स्वयं अध्ययनासाठी दिलेले म्हणजे बघा पेज नंबर 13 वरचं मेथड कन्स्ट्रक्शन सेकंड हे पूर्णपणे काय झाले, कॅन्सल झालेले. पेज नंबर 14 यामध्ये बघा आपण थर्ड चॅप्टर बघतोय इंडायसेस अँड क्यूब रूट, यामध्ये लेट्स रिकॉल जे आहे ते कॅन्सल झालेले आहे आपल्याला. याच्यामध्ये त्यांनी दिलेले हे जे दिलेले मागचे इंडायसेसचे लॉज वगैरे ते सगळे याच्यामधनं कॅन्सल झालेले, फक्त ते आपल्याला सेल्फ स्टडी करायचे रेड्यूस झालेले, त्यावरती प्रश्न यावेळेस विचारले जाणार नाही. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 17. पेज नंबर 17 वर यूज युअर ब्रेन पॉवर हे आपल्या सिलेबसमधून कॅन्सल झालेले, जे ब्रॅकेटमध्ये दिलेले होते.
त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा जो चॅप्टर आपण बघणार आहे त्यामध्ये पेज नंबर 21, पेज नंबर 21 वरती चला चर्चा करूया. ओळ क्रमांक 1 ते 4 ते कॅन्सल झालेले इथे तुम्हाला दिसते बघा. 21 पेजवरचं लेट्स डिस्कस आणि डायग्राम दिसते इथे, ती पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे. ते तुम्हाला काय दिलेले, स्वयं अध्ययन म्हणजे सेल्फ स्टडीसाठी दिलेले. पेज नंबर 22 हे करून पहा चौकट. पेज नंबर 22 वरचं हे करून पहा ही चौकट दिलेली आहे. ट्राय दिस म्हणजे मराठीतून PDF मध्ये दिलेले आहे याच्यासाठी तुम्हाला हे मी काही मराठीतून सांगते काही इंग्लिश मधून पण सांगते. ट्राय दिस, ड्रॉ अँड इक्विलेटरल ट्रायंगल हे जे तुम्हाला आहे ते पण कॅन्सल झालेलं आहे. ते स्वयं अध्ययनासाठी आहे मात्र यावर क्वेश्चन विचारले जाणार नाही एक्झाम मध्ये. त्यानंतर पेज नंबर 23 मध्ये बघा 5 नंबरचा जो चॅप्टर आहे एक्सपान्शन फॉर्म्युले, त्यामध्ये आपण बघतोय वरून ओळ क्रमांक 5 ते 10 उदाहरण 1 ते 5 म्हटलेले त्यांनी. म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे समोरचे जे उदाहरण लेट्स रिकॉल मध्ये लाईन जे आहे येल्लो कलर मध्ये जे तुम्हाला हायलाइट केलेले ते सगळे उदाहरण काय झालेले कॅन्सल झालेले आहेत सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले. त्यानंतर आपण बघूया 25 पेज नंबर, तुम्हाला याच्यामध्ये जी कृती दिलेली आहे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे मेक टू क्यूब्स ची जी ऍक्टिव्हिटी 25 पेज वरची ही काय झालेली आहे कॅन्सल झालेली आहे. पण मात्र तुम्ही सेल्फ स्टडीस करायचे त्याचं. त्यानंतर पेज नंबर 30 आपण बघतोय 6 नंबरचा चॅप्टर आहे आपला, त्यामध्ये सोडवलेली उदाहरण त्यामध्ये तुम्हाला दिसते. फोर्थ नंबरचं जे एक्झाम्पल दिलेले सॉल्व करून दिलेले ते कॅन्सल झालेले आहे आपल्या सिलेबसमधून. सेल्फ स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर पेज नंबर 30 वरती 6.1 जे आहे त्यामध्ये 6, 7, 8 अँड 9 नंबरचे जे क्वेश्चन नंबर 1 जो आहे फॅक्टराइज त्याच्यामधले हे जे सब क्वेश्चन्स आहे 6, 7, 8, 9 हे काय झाले कॅन्सल झालेले आहे. स्वयं अध्ययन करायचे तुम्ही त्याचं सुद्धा. त्यानंतर 33 पेज नंबरवरती सराव संच 6.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट जो आहे आपला 6.4 त्यामध्ये 7 आणि 8 नंबरचे जे आहेत ते आपल्याला जे सब क्वेश्चन आहे ते काय करायचे कॅन्सल केलेले रेड्यूस केलेले आहेत आपल्या सिलेबसमध्ये. त्यानंतर बघा 7 नंबरचा चॅप्टर बघतोय आपण व्हेरिएशन. व्हेरिएशन मध्ये पेज नंबर 36 जे आहे त्यामध्ये पेज आहे 36 त्यामध्ये जो आपला आहे सराव संच म्हणजेच प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं फोर्थ नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो कॅन्सल केलेला आहे. तो स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. त्याचबरोबर पेज नंबर 39 वरचा 7.1 मध्ये 7.2 मध्ये सॉरी जो एक्झाम्पल दिलेले प्रॉब्लेम 5 अँड 6 ते आपल्याला काय केलेले रेड्यूस केलेले त्याचं सेल्फ स्टडीसाठी दिलेले. बघा जे येल्लो कलरमध्ये हायलाइट केलेले 5 अँड 6 नंबरचे प्रॉब्लेम्स आपल्या सिलेबसमधून रेड्यूस झालेले ते परीक्षेला विचारले जाणार नाही. त्यानंतर 7.3 आपण बघतोय त्यामधील जो प्रॉब्लेम आहे 1 नंबरचा तोच काय झालेला आहे 1 नंबरचा तो कॅन्सल झालेला आहे रेड्यूस झालेला आहे. त्याचा सेल्फ स्टडी मात्र तुम्ही करायचा आहे. बघा त्यानंतर 8 नंबरचा जो चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स त्यामध्ये कन्स्ट्रक्ट ॲट द ट्रायंगल्स विथ गिवन मेजर्स ते कॅन्सल झालेले आहे. म्हणजे लेट्स रिकॉल्स ते कॅन्सल केलेले त्यांनी फर्स्ट ज्या 6 लाईन्स आहे तेवढे 5 लाईन्स कॅन्सल झालेले आहे. त्यानंतर आपण बघतोय 50 पेज नंबरवरती जो आपला प्रॉब्लेम सेट 8 आहे प्रॉब्लेम सेट 8 मधील 4, 5, 6 प्रॉब्लेम सेट
आपलं परत सांगते बघा, प्रॉब्लेम सेट 8.3 मधील जे प्रॉब्लेम्स आहे 4, 5, 6 हे कॅन्सल झालेले, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले, रेड्यूस झालेले, ते तुम्हाला एक्झामला येणार नाही. कारण की याच्यापूर्वी हे एक्झामला यायचे, पण आता मात्र हे एक्झामला येणार नाही, सेल्फ स्टडीसाठी आहेत म्हणून. त्यानंतर आपण बघतोय 9 नंबरचा चॅप्टर डिस्काउंट अँड कमिशन. यामध्ये आपण बघूया 51 पेज नंबर लेट्स रिकॉल. त्यामध्ये जे आहे ते आपलं कॅन्सल झालेलं आहे, त्याचबरोबर लेट्स डिस्कस हे सुद्धा कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे त्यांनी दिलेले इथे ओळ क्रमांक 1 ते 10 पर्यंत असं. त्यानंतर 52 पेजवरती जे तुम्हाला फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हटलेले आहे ते सुद्धा कॅन्सल झालेले, म्हणजे सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले त्यांनी. त्याच्यानंतर पेज नंबर 53 मध्ये आपण बघतो सोडवून दिलेले जे एक्झाम्पल आहे ना 3 नंबरचं, ते पूर्ण टोटली रेड्यूस केलेले, सेल्फ स्टडी करायचं आहे तुम्ही त्याचा. त्यानंतर 55 पेज नंबर जो आहे प्रॉब्लेम सेट 9.1 मधले उदाहरण क्रमांक 5 आणि 7, म्हणजे आपले जो प्रॉब्लेम आहे 5 आणि 7 हे दोन्ही जे गणित आहेत ते आपले सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले, ते तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार नाही बघा 5 आणि 7 नंबरचे. त्यानंतर बघा आपण जो बघतोय 59 आणि 60 पेजवरती मिसलेनियस एक्झरसाइज 1 म्हटलेले आहे त्यांनी, तर तो पूर्णपणे 59 आणि 60 पेजवर आहे. टोटली तो रेड्यूस केलेला आहे सिलेबसमधून. आपल्याला याच्यामध्ये कोणतेही प्रश्न यावरती आधारित विचारले जाणार नाही, तर तुम्हाला यावेळेस मिसलेनियसचा जो एक्झरसाइज आहे ती सेल्फ स्टडीसाठी ठेवलेली. त्याच पद्धतीने बघा पेज नंबर 61 10 नंबरचं चॅप्टर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स, त्याच्यामधलं जे आहे लेट्स रिकॉल हे काय केलेले, कॅन्सल केलेले त्यांनी, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले. 63 पेज नंबरवर जे तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले एक्झाम्पल आहे 3 आणि 4 हे पण तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले, पेज नंबर 63. त्यानंतर बघूया पेज नंबर 64, त्याच्यामध्ये तुम्हाला सेट नंबर 10.1 दिलेला आहे. तो प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये 7, 8, 9 आणि 10 नंबरचे जे प्रॉब्लेम आहे ते त्यांनी कॅन्सल केले, बघा हायलाइट करून दाखवलेले तुम्हाला इथं. त्यानंतर 66 पेजवरती जो आपला प्रॅक्टिस सेट आहे 10.2, त्याच्यामधले जे आहे उदाहरण 2 आणि 3 म्हणजे 2 आणि 3 नंबरचे जे आहेत आपले प्रॉब्लेम ते कॅन्सल केलेले, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले. त्यानंतर बघूया आपण 11 नंबर स्टॅटिस्टिक्स, पेज नंबर आहे 17. तर त्यामध्ये आपला जो आहे प्रॅक्टिस सेट 11.1 मधील जे प्रॉब्लेम आहे 4th नंबरचा हा रेड्यूस केलेला आहे, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे तुम्हाला. त्याचबरोबर पेज नंबर 72 मधील प्रॉब्लेम आहे 4th नंबरचा, तो सुद्धा तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे, रेड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतर बघा 7.5 पेज नंबर 12 नंबरचा चॅप्टर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, त्यामधील आपल्याला 75 पेजवरचं जे आहे त्यामध्ये ओळ क्रमांक 11 ते 17 म्हटलेले आहे त्यांनी. यामध्ये आपल्याला इथे तुम्हाला सॉल्व केलेले उदाहरण दिसत आहे, ते काय करायचे आपल्याला कॅन्सल करायचे. फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स हे दिलेले, ते कॅन्सल करायचे. त्यानंतर बघा पेज नंबर 77, तर यामध्ये सराव संच 12.1 म्हणजे मराठीतून दिलेले त्यांनी PDFमध्ये, तेच प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये प्रश्न 1 मधील उदाहरण 4, म्हणजे जो प्रश्न 1 आहे
त्यामध्ये सब क्वेश्चन जो आहे फोर्थ नंबरचा तो रिड्यूस केलेला आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन फोर्थ रिड्यूस केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 77 वरतीच यामध्ये प्रश्न दोन जो आहे म्हणजे क्वेश्चन टू मधील 3, 7, 8 आणि 11 नंबरचे जे आहे ते काय केलेले रिड्यूस केलेले आहे तेवढे प्रॉब्लेम तुमच्या याच्या. त्यानंतर आपण बघूया पेज नंबर 80 प्रॉब्लेम सेट 12.2 मधील जे आहेत प्रॉब्लेम 7, 8, 9, 10 हे रिड्यूस झालेले आहेत. हे पूर्वी विचारले जायचे परंतु आता रिड्यूस झाल्यामुळे एक्झामसाठी ते विचारले जाणार नाही. त्यानंतर आपण बघूया पेज नंबर 81 त्यावरील चॅप्टर कॉन्गरन्स ऑफ ट्रायंगल्स. लेट्स रिकॉल मध्ये जे दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती रिड्यूस झालेली आहे. त्यानंतर आपण बघूया पेज नंबर 86 त्यामध्ये दिलेलं आहे फॉर मोर इन्फॉर्मेशन जे आपल्याला चौकोनामध्ये दिलेले आहे चौकटीमध्ये ते कॅन्सल झालेले आहे. त्यावरती एक्झामवरती प्रश्न विचारले जाणार नाही एक्झाममध्ये. त्यानंतर पेज नंबर 90 आपल्याला बघायचं आहे. पेज नंबर 90 वरती आपल्याला दिलेले आहे चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्टमध्ये. त्यामध्ये दिलेले अधिक माहितीसाठी ही चौकट आहे म्हणजे फॉर मोर इन्फॉर्मेशन. आणि त्याचबरोबर पेज नंबर 90 वरती जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पेज नंबर 90 वरती जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे फॉर मोर इन्फॉर्मेशनच्या खाली ती सुद्धा काय झालेली कॅन्सल झालेली आहे. हे बघा इथे तुम्हाला खाली दिसते ऍक्टिव्हिटी पेज नंबर 90 वरची. त्यानंतर आपण बघूया पेज नंबर 93 त्यामध्ये आहे 14.2 जो आपला प्रॉब्लेम सेट आहे त्यामधील एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन 6, 7, 8, 9, 10 हे रिड्यूस झालेले आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय या प्रत्येक टॉपिकमध्ये काही ना काही रिड्यूस झालेलं आहे. पण पुढील जे चॅप्टर आहे 15 नंबरचं चॅप्टर असेल यामध्ये काही रिड्यूस झालेले नाही. पूर्ण चॅप्टर आपल्याला स्टडी करायचा आहे. 16 नंबरचा जो चॅप्टर आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम हा पूर्ण चॅप्टर आपल्याला स्टडी करायचा आहे. एक्झामसाठी पूर्ण चॅप्टर आहे आपल्याला 15, 16 आणि 17 नंबरचा सुद्धा चॅप्टर पूर्ण स्टडी करायचा आहे. परत एकदा रिपीट सांगते चॅप्टर नंबर 15, 16 आणि 17 पूर्णपणे आपल्याला अभ्यासासाठी आहे. त्यावरती प्रश्नही विचारले जाणार आहे. या चॅप्टरमधून कोणताही टॉपिक रिड्यूस झालेला नाही हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 15, 16 आणि 17 नंबर पूर्ण आपल्याला अभ्यासासाठी आहे. तुम्हाला जी ही माहिती सांगितलेली मी व्हिडिओमध्ये की कोणता पोर्शन आपला कट झालेला आहे ती या PDFच्या मध्ये दिलेली आहे. तुम्ही एकदा पुन्हा बघू शकता की ही पूर्ण मराठीतून आहे त्यामुळे मी ते इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशसाठी बनवलेला हा व्हिडिओ आहे. इथे पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे टीप दिलेली आहे की स्वयं अध्ययनासाठी आहे कारण तो पोर्शन महत्त्वाचा होता. पण तरी तो आपल्याला वेळ कमी असल्यामुळे COVID-19 मुळे तो रेडूच झालेला आहे. तरी तुम्ही तो स्वयं अध्ययन करायचा आहे. आता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद.